आयकर विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट येते. रिटर्न फाइलिंग साठी आयकर विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाच्या रिटर्न फाइलिंग साठी 15 मार्च पर्यंतची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे. या अगोदर सुद्धा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र ती मुदत डिसेंबर महिन्यामध्ये संपता संपली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयकर विभागाने रिटर्न फाइलिंग साठी मुदतवाढ दिली आहे. नवीन वर्ष सुरू झाले आणि नव्या वर्षामध्ये म्हणून जर तुम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारखी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायचा विचार करत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण येत्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किमती 7% वाढणार आहेत. या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किमती इतक्या का वाढणार